नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनेल महाजॉबमध्ये। महाजॉबच्या मित्रांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबद्दलची माहिती घेत आहोत। सेना सेवा कॉर्प्समध्ये ही भरती जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। यामध्ये मित्रांनो तुम्ही बघू शकता, चालक, कामगार तसेच फायरमॅन या विविध पदांसाठी भरती जी होत जी आहे ती जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे, ज्यामध्ये तुम्ही जर कमीत कमी 10वी उत्तीर्ण असाल तरी तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकता। त्याचबरोबर यासाठी अप्लाय करण्यासाठी त्यांनी कोणतीही फॉर्म पे आकारलेली नाही, ही एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे। त्यामुळे तुम्ही जर यासाठी एलिजिबल असाल तर नक्की प्रयत्न करू शकता। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत, कोणत्या विभागामार्फत कोणकोणत्या पदांसाठी ही भरती होत आहे, त्याचबरोबर यासाठी लागणारं एज्युकेशन क्वालिफिकेशन, एज लिमिट आणि कशाप्रकारे तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता। चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया। त्या अगोदर मित्रांनो, चॅनेलवर नवीन असाल अजूनही महाजॉब चॅनेलला सबस्क्राईब केलं असेल नक्की करा, त्यापुढील बेल आयकनवर क्लिक करा, डेली तुम्हाला सर्व जॉब रिलेटेड अपडेट सर्वात अगोदर आमच्या चॅनलमार्फत मिळून जातील। तर बघा मित्रांनो, ही जी भरती होत आहे सांगितल्याप्रमाणे सेना सेवा कॉर्प्समध्ये होत आहे। टोटल नंबर ऑफ वॅकन्सी ज्या भरल्या जाणार आहेत त्या 15 जागा आहेत। 15 जागांसाठी ही भरती जी आहे प्रसिद्ध झालेली आहे। त्यानुसार बघा पदाची नाव व जागा कोणकोणती पदे आहेत व त्यानुसार किती पदे भरली जाणार आहेत। 3 वेगवेगळे पदे आहेत सांगितल्याप्रमाणे। त्यातील पहिलं पद आहे ड्रायव्हरचं, ड्रायव्हर अर्थात चालक पदासाठी फक्त एक जागा त्यांनी ठेवलेली आहे। त्यानंतर दुसरं पद आहे कामगार, कामगारसाठी टोटल एक जागा आहे मित्रांनो। त्याचबरोबर फायरमॅन, फायरमॅनच्या बघू शकता तुम्ही 13 जागांसाठी ही भरती जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। तुम्ही फायरमॅन तिसऱ्या पदावर कॉन्सन्ट्रेट करू शकता जर तुमच्याकडे एज्युकेशन क्वालिफिकेशन असेल तर, नसेल तर पहिल्या दोन पदांसाठी तुम्ही प्रयत्न करू शकता। कारण यासाठी अप्लाय करण्यासाठी सांगितल्याप्रमाणे फी नसल्यामुळे तुम्ही ॲटलिस्ट यासाठी अप्लाय करून ठेवू शकता। टोटल नंबर ऑफ वॅकन्सी 21 जागा या 15 जागा या भरतीमार्फत या भरल्या जाणार आहेत सांगितल्याप्रमाणे। 13 अधिक 2 15 जागांसाठी ही भरती जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। त्यानंतर बघा यासाठी लागणारं जे एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे ते कशाप्रकारे आहे, शैक्षणिक पात्रता जे पहिलं पद आहे त्याकडे बघा 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, महत्वाचं म्हणजे पहिला क्रायटेरिया। दुसरं आणि महत्वाचं, अवजड वाहन चालक परवाना तुमच्याकडे असणे आवश्यक आहे चालक या पदासाठी अप्लाय करण्यासाठी। आणि तिसरं आणि महत्वाचं म्हणजे यासाठी मिनिमम त्यांनी 2 वर्षाचा अनुभव या ठिकाणी रिक्वायर्ड मागितलेला आहे, तरच तुम्ही पहिल्या पदासाठी अप्लाय करू शकता। जो स्टँडर्ड ड्रायव्हर या पदासाठी असतो तोच क्वालिफिकेशन या ठिकाणी त्यांनी मागितलेला आहे। जे दुसरं पद आहे त्याकडे बघा 10वी उत्तीर्ण फक्त 10 पास तुमचा क्रायटेरिया या ठिकाणी त्यांनी मागितलेला आहे, यासाठी कोणताही एक्सपिरियन्स किंवा कोणताही त्यांनी ॲडिशनल क्रायटेरिया मागितलेला नाही, फक्त 10वी उत्तीर्ण असाल तरी तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता। तिसरं आणि महत्वाचं जे पद आहे त्यासाठी बघा 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, ज्याची भरपूर पदे आहेत। त्याचबरोबर दुसरं, कमीत कमी 3 वर्षाचा फायरमॅन ग्रेड 2 म्हणून मान्यता प्राप्त सिव्हिल किंवा डिफेन्स फायर ब्रिगेड्समधले काम केले असणे आवश्यक आहे। तुम्ही 3 वर्षासाठी फायरमॅन ग्रेड कोर्स, त्याचबरोबर सिव्हिल किंवा डिफेन्स फायर ब्रिगेडमध्ये काम केलेले असणे आवश्यक आहे, तरच तुम्ही तिसऱ्या फायरमॅन या पदासाठी अप्लाय करू शकता। बघू शकता मित्रांनो, पहिल्या दोन पदांसाठी त्यांनी क्रायटेरिया फार कमी मागितलेला आहे, मात्र तिसरं जे पद आहे त्यासाठी तुम्हाला ॲडिशनल क्रायटेरिया त्यांनी या ठिकाणी मागितलेला आहे। त्याचबरोबर यासाठी एज लिमिट जी असणार आहे ते बघा कसं असणार आहे, 8 सप्टेंबर 2019 रोजी कन्सिडर केलेलं आहे। त्यानुसार 18 ते 25 वर्ष ओपनसाठी असणार आहे। जर तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला 5 वर्षाची सूट मिळत आहे, जर तुम्ही ओबीसी असाल तर तुम्हाला अगेन 3 वर्ष सूट या ठिकाणी मिळत आहे। एससी एसटीला 5 वर्ष सूट त्यांनी दिलेली आहे, ओबीसीसाठी 3 वर्षाची सूट त्यांनी दिलेली आहे। यासाठी बघा फी अप्लाय करण्यासाठी कोणतीच फॉर्म फी त्यांनी या ठिकाणी आकारलेली नाही, त्यामुळे व्हिडिओच्या अगोदर सांगितल्याप्रमाणे तुम्ही यासाठी अप्लाय करून ठेवू शकता। यासाठी अपियर व्हायचं की नाही किंवा प्रिपरेशन तुम्ही करणार की नाही ही नंतरची गोष्ट आहे। ही जी भरती होत आहे ती सांगितल्याप्रमाणे मित्रांनो सेना सेवा कॉर्प्स अर्थात आर्मी सर्व्हिसेस कॉर्प्स यामार्फत ही भरती जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। यासाठी अर्ज करण्याची जी शेवट तारीख आहे ती 8 सप्टेंबर 2019 तुम्हाला यासाठी अर्ज करायचा आहे। अर्ज कुठे पाठवायचा आहे बघा, तुम्हाला CO56APO 744 TPT COY ASC Type D PIN 905744 या ॲड्रेसवर तुम्हाला हा पिन पाठवायचा आहे। आणि नोटिफिकेशन आणि ऑनलाईन ॲप्लिकेशन तुम्हाला indianarmy.nic.in या वेबसाईटवर मिळून जाईल, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, तिथे जाऊन तुम्ही याची नोटिफिकेशन चेक करू शकता, संपूर्ण माहिती तुम्हाला मिळेल। त्याचबरोबर त्या नोटिफिकेशनमध्ये तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशनसुद्धा मिळेल किंवा ॲप्लिकेशन फॉर्मॅट मिळेल, ते ॲप्लिकेशन तुम्हाला भरून दिलेल्या अर्जाच्या पत्त्यावर तुम्हाला पाठवायचं आहे। या ठिकाणी मित्रांनो एक चांगली संधी उपलब्ध झालेली आहे 10th पास कॅन्डिडेटसाठी, तुम्ही नक्की प्रयत्न करू शकता। सांगितल्याप्रमाणे यासाठी अप्लाय करण्यासाठी कोणतीच फॉर्म फी त्यांनी आकारलेली नाही आहे। याबद्दल काही डाऊट असतील नक्कीच कमेंट करा, तसेच अजूनही महाजॉब या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी नक्की करा, त्यापुढील बेल आयकॉनवर क्लिक करा डेली जॉब रिलेटेड अपडेट सर्वात अगोदर मिळवण्यासाठी। धन्यवाद।